आवाज मानदेशाचा। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी म्हसवड येथील परेश कुमार फोरा यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकतेच त्यांना सदर नियुक्तीचे पत्र युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी राष्ट्रवादीचे मान खटावचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेहमीच बालेकिल्ला मानला गेला आहे। याच बालेकिल्ल्यात युवकांची मोठी शक्ती असून ती शक्ती आपल्या पक्षाच्या पाठीमागे उभी राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्ह्यात युवकांचे संघटन करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून फोरा यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे। म्हसवड येथील परेश कुमार फोरा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने मान तालुक्यात युवकांचे संघटन अधिक मजबूत होणार आहे। ही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात आपल्या काही सहकाऱ्यांसोबत प्रवेश केला आहे। होरा यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे म्हसवड शहरात राष्ट्रवादी आणखीन मजबूत होईल असा विश्वास देशमुख यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केलाय। परेश कुमार होरा यांची राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे। होरा यांची सदर पदावर नियुक्ती झाल्याचे समजताच म्हसवड येथे त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे। या नियुक्तीनंतर मान चौफेरशी बोलताना होरा यांनी सांगितले की राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, त्यामुळेच तो ग्रामीण भागातही अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे। या पक्षाची ताकद ही मोठी आहे, ही ताकद सोबत घेऊन आपण यापुढे सर्व युवकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांचा सर्वत्र सन्मान राखला जाईल यासाठी आपण काम करणार असून राष्ट्रवादी पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवलाय तो विश्वास येत्या काळात आपण सार्थ ठरवून दाखवू असा विश्वास होरा यांनी बोलताना व्यक्त केलाय। मान चौफेर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।